नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आकुर्डी आणि पिंपरी येथील घरांसाठी अर्ज प्रक्रिया राबवलेली आहे तर आज आपण या सेशनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत आणि इतर काही मुद्द्यांवरती डिस्कशन करणार आहोत सध्या काय झाले की अर्जदारांनी आता सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेत आणि काहींचे ते डॉक्युमेंट चुकलेले आहेत मग ते एडिट होत नाहीयेत किंवा अशा काही प्रॉब्लेम्स येत आहेत तर ते आपण पाहू पुन्हा आपण याच्यामध्ये डिस्कशन अजून करणार आहोत की अद्याप कोणतेही डॉक्युमेंट वेरीफाय झालेले नाही आहेत मग काय ईमेल मेसेज किंवा कसले नोटिफिकेशन अद्याप अर्जदारांना मिळाले नाही आहेत किंवा तिथे जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते व्हेरीफाईड म्हणून पण दाखवत नाही अजून सुद्धा पेंडिंग डॉक्युमेंट पेंडिंग व्हेरीफिकेशन असं दाखवत आहे किंवा मग आता सोडत होण्याच्या आधी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होणार आहे की नाही असं पण संभ्रम आहे तर अशा गोष्टींवर आपण ह्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत तर चला आपण पाहूया सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील तर आपला पहिला आहे की मुदतवाढ की शेवटची संधी तर पुण्यात घर घ्यायचं ही शेवटची संधी राहणार आहे कारण मुदतवाढ ऑलरेडी ऍक्च्युली ह्याची शेवटची डेट ही अठ्ठावीस जुलै होती नंतर ती अर्जदारांच्या सोयीसाठी वाढून ती बारा ऑगस्ट पर्यंत करण्यात आलेली आहे आणि आज आहे नऊ तारीख तर दोन तीन दिवसात <us> ही मुदत सुद्धा संपेल त्याच्यामुळे ह्याच्या पुढे काही ते, ते मुदतवाढ देतील अशी ना शक्यता नाही त्याच्यामुळे ज्यांना पिंपरी चिंचवड मध्ये या परिसरात घर घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही शेवटची संधी असण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे जर अद्याप कोणी डॉक्युमेंट जर कोणी अर्ज केलेले नसतील तर त्यांनी करा डॉक्युमेंट्स नसतील तर आता रिस्क घ्या साठी अप्लाय करा आणि त्या रिसिप्ट तिथं हे करून टाका अपलोड करून टाका आणि जे नवीन असतील त्यांनी भाग एक भाग दोन भाग तीन हे नक्की पहा ह्याच्यामध्ये सगळे डाउट्स क्लिअर करण्यात आलेले आहेत आपण पुढे जाऊ आता तर रि चा ऑप्शन ऍक्टिव्हेट झालेला आहे तर कालपासून आपण एक ऑब्झर्व करत आहोत की सिस्टम मध्ये चा ऑप्शन आलेले आहेत तर काहींना असं वाटत आहे की तो रि रिअपलोडचा ऑप्शन आलाय म्हणजे आपलं डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेला आहे तर असं काही नाही आहे तो रिअपलोडचा ऑप्शन जवळपास सगळ्यांनाच आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला तिथे डॉक्युमेंट व्हेरीफाईड असं दिसत आहे का तर जर ते व्हेरीफाईड असं दिसत असेल तरच तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाईड झालं असं आपण समजू शकतो अदरवाइज फक्त हा रिअपलोडचा चा ऑप्शन आलाय म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले त्याचा अर्थ असा आपण घेऊ शकत नाही तर सुरुवातीला ज्यांनी रिसिप्ट वगैरे अपलोड केल्या होत्या तिथं तर त्यांनी आता त्यांना जर दाखले मिळाले असेल तर त्यांनी ते तुरंत म्हणजे पटकन ते रिअपलोड करून घ्या काही तुमचं चुकलेलं असेल तर ते सुद्धा करेक्ट करून घ्या एकदा रिव्ह्यू करा तुमचं पूर्ण फॉर्म ठीक आहे जर सायबर कॅफे मधून किंवा महा सेवा केंद्राकडून किंवा इतर कोणाकडून आपण ते पैसे देऊन भरून घेतले असेल तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगा ते तुम्हाला हेल्प करतीलच त्याच्यामुळे रिअपलोड चा ऑप्शन आलेला आहे आणि खूप जण आधी थोडे पॅनिक होते कि माझ्याकडनं हे चुकलंय ते चुकलंय किंवा च अपलोड आहेत पण दाखले आहेत आता दा कस तर त्यांनी ह्याचा फायदा करून घ्या चला पुढे जाऊ आता अद्याप कोणतेही डॉक्युमेंट व्हेरीफाईड झालेले नाहीत मला जेवढं माहिती आहे ना जेवढे लोक माझ्या संपर्कात आहेत ना तर त्यांचं कुणाचंही डॉक्युमेंट व्हेरीफाईड झालेले नाही ते अजून सुद्धा पेंडिंग मध्ये दिसत आहेत तुमच्यामध्ये कोणाचे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन झाले असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरीफाईड असं दाखवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खर तर एक, -एक महिना झालाय लोकांनी अर्ज करून त्यांचे सुद्धा अजून डॉक्युमेंट वेरीफायच्यामुळे थोडस ईमेल मेसेज किंवा कसलेही नोटिफिकेशन आलेले नाही है। आता ह्यांचं एक थोडस ना मला चुकीच वाटत आहे की सिस्टीम मध्ये आता काही लोकांनी ना वेगवेगळ्या ठिकाणाहून फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि तिथं तुम्ही जर आतमध्ये सिस्टीम मध्येच जर समजा एखाद्याचं वेरिफिकेशन झालं ना एखाद ते त्याला अपलोड करायला सांगायचं असेल किंवा काही चुकलं असेल हे जर त्या अर्जदाराला सांगायचं असेल तर तुम्ही फक्त त्या अकाउंट मध्येच मेंशन करणार का तर मग हे त्या अर्जदाराला कसं करणार ज्यांनी इतरांकडून फॉर्म भरून घेतलेले आहेत मग त्यांना किमान मेल मेसेज किंवा कसले तरी नोटिफिकेशन देऊन त्यांना त्याची माहिती द्यायला पाहिजे की बाबा तुमचं अमुक अमुक गोष्ट चुकीचे आहे किंवा ते डॉक्युमेंट नाहीये तुम्ही अपलोड करा नाही तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो तर असं काहीतरी त्यांनी सेंड करायला पाहिजे पण अद्याप कुणाला असं काही आलेलं नाहीये तर त्याच्यामुळे आता प्रत्येकाला त्याच अकाउंट सतत चेक करणं शक्य नाहीये त्याच्यामुळे त्यांना मेसेज तरी किमान गेले पाहिजे आता बघू काय करतात ते आता सोडत होण्याच्या आधी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होणार की नाही हा एक संभ्रम आहे कारण कसे की खूप सारे अर्ज आले असणार आहेत त्याच्यामुळं विभागावरती वर्कलोड आलेला असणार आहे त्याच्यामुळं सगळ्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करण्याऐवजी फक्त जे विनर होतील त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिक व्हेरिफिकेशन करणं हे विभागाला जास्त सोपं असणार आहे परंतु आ... सगळ्यांकडनं म्हणजे फॉर्म फी घेतलेले आहे त्याच्यामुळे सोडत होण्याच्या आधीच डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन आता करायला पाहिजे खर तर त्यांनी था आणि अद्याप तर त्याचं नामोनुशन पण नाहीये की कुणाचं व्हेरीफाय झालंय नाही झाले म्हणजे माझ्या जे, जे संपर्कात आहे त्यांचं तर एक एक महिना झाले तरी सुद्धा अजून सुद्धा एकही एक डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेला नाहीये आणि हे त्यांनी करायलाच पाहिजे कारण फॉर्म फी घेतलेली आहे आणि ते अर्ज करताना सुद्धा कसं केलंय एकच अर्ज दोन्ही प्रकल्पांसाठी मागवलाय आणि फॉर्म फी आणि अनामत दोनदा घेतली त्याच्यामुळे आता त्यांनी ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करूनच द्यायला पाहिजे खर तर ना ह्याच्यामध्ये थोडस अर्जदारांना थोडा भूलदंडच बसतोय कारण जर समजा तुम्ही सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तयार करून घेतले ओके त्याच्यासाठी खूप म्हणजे खर्च करायला लागतो ते डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी वेळ पण लागतो आणि जर त्याला घर नाही भेटलं तर मग त्याची ही सगळी मेहनत थोडी वाया जाण्याची शक्यता असते इनकम सर्टिफिकेट किंवा डोमस आणि इतर जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इतर जर लॉटरी आली तर त्याच्यात वापरता येतील पण हे शक्यतो सगळ्या गोष्टीना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर हे सोडत प्रक्रिया पार पडल्याच्या नंतरच करायला पाहिजे होती ज्याच्यामुळं लोकांना अस भुर्दंड बसत नाही किंवा उगाच धावपळ पण होत नाही उग मनस्ताप सुद्धा ह्याच्यामध्ये होत असतो अर्जदारांना मग त्याचा थोडा विचार करायला पाहिजे पण दुसरी प्लस पॉईंट असं आहे की ह्याच्यामध्ये तुमचं जरी रिजेक्ट झालं तर ह्याच्यामध्ये अनामत रक्कम तुमची जप्त होणार नाही असं सांगितलं जात आहे पण खरं काय आहे ते नंतरच आपल्याला कळ तर अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला अधिक काही माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ह्याच्यात काही कमतरता वाटत असेल तर ते तुम्ही सजेस्ट करू शकता किंवा सांगू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा कम्युनिटी चेक करत राहा कारण त्याच्यावरती आता प्रत्येक वेळेला मला व्हिडिओ बनवणं शक्य नाहीये छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्याच्यामुळे मी डायरेक्ट कम्युनि कम्युनिटीवरती पोस्ट करत असतो तर ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन सुद्धा येतील सबस्क्राईब केलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद